Welcome student to the next lecture of series of calculus. In this lecture we are going to discuss indeterminate forms of this type 0 raised to 0, 1 raised to infinity, infinity raised to 0. So method is same for all these indeterminate forms. Suppose we have given limit extending to a f of x raised to g of x. That means we have given a function of f of x and function g of x. When limit extending to a f of x is equals to 0, that means limit of f of x is 0, and limit extending to a g of x is 0, that means limit extending to a g of x is 0, that means by this we get 0 raised to 0 form. Now suppose limit of f of x is 1, limit of g of x is infinity, so we get 1 raised to infinity, second indeterminate forms. And the third one is limit of f of x is infinity and limit of g of x is 0, so by this way we get infinity raised to 0 form. So how we can solve these problems, such a problems? So suppose we have given y is equals to f of x raised to g of x. म्हणजेच आपल्याला हा फॉर्म काय असेल, गिवन असेल, ह्या टाइपचा प्रॉब्लेम असेल. इथे एफ ऑफ एक्स असेल, रेस टू काय असेल, जी ऑफ एक्स, आणि दोघं एक्सचे काय असणार आहेत, फंक्शन असणार आहे. देन वी हॅव टू अप्लाय लॉग टू दी बोथ साइड्स. वी हॅव टू अप्लाय लॉग टू दी बोथ साइड्स. देन आफ्टर अप्लाइंग लॉग वी मस्ट नो दॅट दी प्रॉपर्टी ऑफ लॉग. दॅट मीन्स सपोज वी हॅव ए इज इक्वल्स टू b raised to c, then if we apply log to the both side we get what? Log of b raised to c, and from this we can write c log b. आपण या पद्धतीने काय करू शकतो, राईट डाऊन करू शकतो, म्हणजे log of a इज इक्वल टू c log b. दॅट इज वॉट वी कॅन राईट. सो सेम वे if we apply log to the both sides, g of x will be comes at first. So log y is equals to g of x into log f of x. Base will be our usual base e. In each case of this case, g of x into log e log to the base e f of x assumes the form of 0 into infinity, which is already discussed in the previous lectures. म्हणजेच काय, ज्यावेळी आपण हा फॉर्म कन्वर्ट होईल, इथे एकतर 0 इंटू 0 फॉर्म तयार होईल, 0 इंटू इन्फिनिटी फॉर्म तयार होईल, ओके, किंवा आपले रेग्युलर फॉर्म तयार होतील जे आधी आपण बघितलेले. मग कोणते कोणते बघितले? 0 इंटू 0, देन 0 इंटू इन्फिनिटी, या टाइपचे प्रॉब्लेम्स बघितलेले. बाय दिस वे वी कॅन सॉल्व ऑल रिमेनिंग प्रॉब्लेम्स. सपोज लिमिट एक्सटेंडिंग टू ए जी ऑफ एक्स इंटू लॉग ई लॉग टू द बेस ई एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एल. देन लिमिट एक्सटेंडिंग टू ए वाय इज इक्वल्स टू ई रेस टू एल. म्हणजेच आपल्याला समजा एचं लिमिट काय भेटलेलं आहे, आपल्याला एल मिळालेले. तर आपलं फायनल जे लिमिट असेल ते काय असणार आहे? ई रेस टू एल. कारण की आपल्याला लॉग इलिमिनेट करावं लागेल ना. इलिमिनेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? मग एल ला कशाने रिप्लेस करावं लागेल? ई रेस टू एल ने. सो वी आर गोइंग टू डिस्कस सम इझी प्रॉब्लेम्स बेस ऑन ऑल दीज थ्री इनडिटर्मिनंट फॉर्म्स. नाऊ एक्झाम्पल नंबर फर्स्ट. Evaluate limit x tending to infinity pi by 2 minus tan inverse x bracket raised to 1 by x. मग हा कोणता फॉर्म आहे ते आधी आपण ते आपल्याला आधी काय पाहिजे ओळखता आलं पाहिजे. सो
इथे समजा इन्फिनिटी असेल म्हणजे टॅन इनवर्स इन्फिनिटी म्हणजे टॅनची टॅनच्या कोणत्या अँगलला इन्फिनिटी व्हॅल्यू भेटते तर माहिती आहे टॅन पाय बाय टू काय असतो टॅन पाय बाय टू इज साइन पाय बाय टू अपॉन कॉस पाय बाय टू व्हॉट इज साइन पाय बाय टू वन व्हॉट इज कॉस पाय बाय टू झिरो सो वन अपॉन झिरो इज इन्फिनिटी सो हियर वी गेट पाय बाय टू सो पाय बाय टू मायनस पाय बाय टू दिस इज होल टर्म इज झिरो अँड हियर इफ वी पुट इन्फिनिटी हियर सो वन अपॉन इन्फिनिटी इज झिरो सो अवर फॉर्म इज हियर झिरो रेज टू झिरो सो हाऊ कॅन वी सॉल्व दिस प्रॉब्लेम आपण कसं सॉल्व्ह करू शकतो गिवन प्रॉब्लेम ॲज इट इज लिहिला फाइंड आउट केलं दिस इज झिरो झिरो रेज टू झिरो फॉर्म नंतर काय केलं आपण वी अप्लाय लॉग टू दी बोथ साइड सो इथे काय झालं लॉग वाय इथे काय होऊन जाईल लिमिट एक्सटेंडिंग टू इन्फिनिटी ॲज इट इज वन अपॉन एक्स पुढे आला आणि याला काय मल्टिप्लाय होईल लॉग इन ब्रॅकेट पाय बाय टू मायनस टॅन इनवर्स ऑफ एक्स सो दिस इज झिरो अँड दिस इज इन्फिनिटी हाऊ बिकॉज ही व्हॅल्यू काय भेटलेली होती आपल्याला पाय बाय टू मायनस पाय बाय टू झिरो बट लॉग झिरो काय असतो लॉग झिरो काय असतो इन्फिनिटी सो दिस इज अवर झिरो इन टू इन्फिनिटी फॉर्म अँड वी हॅव ऑलरेडी डिस्कस सच अ प्रॉब्लेम्स इन प्रिव्हियस लेक्चर्स या टाईपचे सर्व प्रॉब्लेम्स आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये बघितलेले ठीक आहे सो हा वन अपॉन एक्स होता त्याला डिवाइड केलं म्हणजे वन अपॉन एक्सला न्युमरेटरला होतं तर डिनॉमिनेटरला पाठवताना वन अपॉन एक्स काय होईल एक्स अपॉन वन सो इथे एक्स अपॉन वन लिहिला मग बघा हा इन्फिनिटी हा पण इन्फिनिटीकडे एक्स पुट केल्यानंतर म्हणजे इन्फिनिटी बाय इन्फिनिटी फॉर्म देन आपण कोणता रूल यूज करतो एल हॉस्पिटल रूल सो लॉगचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे वन अपॉन मध्ये येतो सो वन अपॉन पाय बाय टू मायनस टॅन इनवर्स एक्स इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस पाय बाय टू तर कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह झिरो मायनस साईन ऍज इट इज टॅन इनवर्स एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स इज वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज वन सो व्हॉट वी गेट हियर मायनस वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर अपॉन पाय बाय टू मायनस टॅन इनवर्स एक्स सो दिस इज अवर झिरो बाय झिरो फॉर्म दिस इज अवर झिरो बाय झिरो फॉर्म अगेन वी आर गोइंग टू टेक वी विल यूज एल हॉस्पिटल रूल मग एल हॉस्पिटल रूलनुसार इथे काय येईल मायनस मायनस तर ॲज इट इज असेल ओके बघा मायनस वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह इज मायनस असेलच बाहेर वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मायनस वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर आणि ब्रॅकेट स्क्वेअर येईल असं म्हणजे मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्युमरेटर डेरिव्हेटिव्ह ऑफ वन इज झिरो डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज टू एक्स अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय बाय टू इज व्हॉट झिरो डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय बाय टू इज झिरो आणि मायनस साईन ॲज इट इज व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स इज वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर सो फ्रॉम दिस इज स्क्वेअर अँड दिस इज पॉवर वन सो एक रूट काय होईल एक टर्म काय होईल कॅन्सल आउट होईल सो जस्ट रिमेनिंग इज हिअर टू एक्स मायनस टू एक्स अपॉन इथे काय उरेल फक्त वन प्लस एक्स स्क्वेअर सो इफ यू चेक दिस इज इन्फिनिटी बाय इन्फिनिटी फॉर्म एक्स इज इक्वल्स टू इन्फिनिटी पुट केलं तर हे पण इन्फिनिटी इथे पण एक्स इन्फिनिटी स्क्वेअर इन्फिनिटी सो दिस इज अवर इन्फिनिटी बाय इन्फिनिटी फॉर्म सो अगेन वी आर गोइंग टू टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर सो डेरिव्हेटिव्ह ऑफ टू एक्स इज टू मायनस साईन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ वन इज झिरो डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज टू एक्स सो वी गेट मायनस टू अपॉन टू एक्स इफ यू पुट दी लिमिट एक्स इज इक्वल्स टू इन्फिनिटी सो वी गेट मायनस टू अपॉन इन्फिनिटी दॅट इज झिरो सो व्हॉट वी गेट आपण काय कन्सिडर केलं तर लॉग वाय
सो लॉग वाय इज इक्वल्स टू व्हाट वी गेट जीरो आणि फायनल याला काय लॉग इलिमिनेट करायचं आपल्याला म्हणजे फक्त वाय ठेवायचं सो काय करावं लागेल इथे एल असेल तर ई रेस टू एल घेतो इथे झिरो तर ई रेस टू काय घेणार आहोत आपण झिरो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ई रेस टू झिरो व्हॅल्यू ऑफ ई रेस टू झिरो इज वन सो अवर फायनल सोल्युशन वाय इज इक्वल्स टू वन नाव नेक्स्ट मूव टू द सेकंड प्रॉब्लेम लिमिट एक्सटेंडिंग टू झिरो कोसेक एक्स रेस टू वन अपॉन लॉग एक्स सो व्हॉट इज कोसेक एक्स कोसेक झिरो इज वन अपॉन साइन झिरो व्हॉट इज साइन झिरो साइन झिरो इज झिरो सो वन अपॉन झिरो इज इन्फिनिटी सो दिस इज इन्फिनिटी व्हॉट इज लॉग झिरो इज इन्फिनिटी वन अपॉन इन्फिनिटी इज झिरो सो दिस इज अवर इन्फिनिटी रेस टू झिरो फॉर्म सो वी विल यूज लॉग वी विल अप्लाय लॉग टू दी बोथ साइड सो लॉग दोघ बाजूने अप्लाय केल्यानंतर इथे काय होऊन जाईल लॉग वाय इथे काय होऊन जाईल लिमिट एक्सटेंडिंग टू झिरो एज इट इज वन अपॉन लॉग एक्स पुढे येईल आणि याला काय अप्लाय होईल लॉग ऑफ कोसेक एक्स नाउ नेक्स्ट इज व्हॉट नेक्स्ट इज लॉग ऑफ कोसेक्स इज अपॉन लॉग एक्स वन अपॉन लॉग एक्स इथे खाली जाताना काय लॉग एक्स देन दिस इज इन्फिनिटी बाय इन्फिनिटी फॉर्म सो वी विल यूज एल हॉस्पिटल रूल सो न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटरचा काय घ्यायचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह सो लॉग ऑफ कोस एक्स एक्स डेरिव्हेटिव्ह वन अपॉन कोस एक्स एक्स अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स इज मायनस कोसेक्स एक्स इन टू कॉट एक्स अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज वन अपॉन एक्स सो दिस कोसेक्स विल कॅन्सल विथ कोसेक्स सो मायनस कॉट एक्स अपॉन वन अपॉन एक्स सो हा कॉटेक्स जर न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला येताना कळेल तो कॉटेक्स अपॉन वन आहे तर वन अपॉन कॉटेक्स ओके अँड व्हॉट इज वन अपॉन कॉटेक्स वन अपॉन कॉटेक्स इज टॅन एक्स सो मायनस वन अपॉन टॅन एक्स अपॉन एक्स सो मायनस वन अपॉन लिमिट अप्लाय केलं मायनस वन अपॉन लिमिट एक्सटेंडिंग टू झिरो टॅन एक्स अपॉन एक्स ही लिमिट काय असणार आहे वन सेम वे लिमिट एक्सटेंडिंग टू झिरो साइन एक्स अपॉन एक्स पण काय असतं वन असतं ओके सेम वे लिमिट एक्सटेंडिंग टू झिरो टॅन एक्स अपॉन एक्स इज वन सो वी गेट हियर मायनस वन अपॉन वन सो मायनस वन अपॉन वन इज मायनस वन अँड दिस इज लॉग वाय इज इक्वल्स टू मायनस वन आपल्याला इलिमिनेट कोणाला करायचंय वायला सो वी हॅव टू इलिमिनेट वाय सो हिअर वी हॅव मायनस वन सो वी हॅव टू टेक ई रेस टू मायनस वन फॉर द इलिमिनेटिंग लॉग सो व्हॉट इज ई रेस टू मायनस वन इट इज नथिंग बट वन अपॉन ई म्हणजे वन अपॉन ई वरती जाताना कळेल ई रेस टू मायनस वन सो वाय इज इक्वल्स टू वन अपॉन ई दिस इज अवर सोल्युशन नाऊ नेक्स्ट प्रॉब्लेम इज एक्झाम्पल नंबर थ्री कॉम्प्युट लिमिट एक्सटेंडिंग टू पाय बाय टू साईन एक्स रेस टू टॅन एक्स व्हॉट इज साईन नाईन्टी साईन नाईन्टी इज वन व्हॉट इज टॅन नाईन्टी टॅन नाईन्टी इज वन अपॉन झिरो सो इन्फिनिटी सो दिस इज ऑफ द टाईप वन रेस टू इन्फिनिटी फॉर्म सो हाऊ कॅन वी सॉल्व दिस जस्ट टेक लॉग टू द बोथ साईड्स सो हियर वी गेट लॉग वाय इज इक्वल्स टू लिमिट एक्सटेंडिंग टू पाय बाय टू टॅन एक्स इन टू लॉग ऑफ साईन एक्स सो दिस इज अवर इन्फिनिटी इन टू झिरो फॉर्म बिकॉज साईन नाईन्टी इज वन सो लॉग वन इज झिरो सो दिस इज इन्फिनिटी दिस इज झिरो सो दिस इज इन्फिनिटी इन टू झिरो फॉर्म इफ यू टेक टॅन एक्स ॲट डिनॉमिनेटर सो इट विल वी विल गेट वन अपॉन टॅन एक्स अँड व्हॉट इज वन अपॉन टॅन एक्स वन अपॉन टॅन एक्स इज नथिंग बट कॉट एक्स सो दिस इज अवर झिरो बाय झिरो फॉर्म सो
we will use L'Hospital rule. So what is the derivative of log of sin x? 1 upon sin x, and derivative of sin x is cos x. Upon what is the derivative of cot x? Derivative of cot x is minus cos x square x. Now cos x upon sin x, and if we cos x square x numerator la patula tar ka unjal to 1 upon cos x square x. 1 upon cos x square is sin square x minus sin as it is. So sin ani square madla x sin ka will cancel out will. So ka will minus sin x into cos x. If we put x is equals to pi by 2, sin 90 is 1, cos 90 is 0. So 1 into 0 is 0. So minus 0 is 0. So we get log y is equals to 0. After eliminating log, so we get y is equals to e raised to 0. What is the value of e raised to 0? E raised to 0 is 1. So we get y is equals to 1. So by this way, we have solved all this problem of all these three types. आता जे तीन टाइप बघितले त्यावरचे आपण काय बघितलेले आहे प्रॉब्लेम्स बघितलेले. दॅट्स ऑल फॉर नाउ. थँक्यू.